वय सांकस होत सोन्यावा निराव काय सांगू कस होत सोन्यावा निराव माणुसकीचं होत अस माझ किरंगाव माणसांचा माझ्यात नाही तिथ ठा जमिनीला आला बघा आभाळाचा भाव संप केला सुखाने झाली त्यान वर्ष झालं उरलेलं जीवन एक संघर्ष एक संघर्ष एक संघर्ष मी चांगली नोकरी मिळवेन स्वतःच्या हिमतीवर मिळवेन तेव्हा उगा चिंता करणं आता बंद करा प्लीज. दोन वर्ष झाली महाराज दोन वर्ष हेच ऐकतोय मी कधी मिळणार आहे आपल्याला नोकरी. आता मी आयुष्यभर नाही पोहोचू शकत तुला. अरे पण किती वेळा आपण असं चोरून झोपायचं कुणीतरी ऐकेल म्हणून हळू बोलायचं एकमेकांशी बोलतानाही 10 वेळा विचार करावा लागतो आपल्याला. आणि उद्या नितेशचं लग्न झाल्यावर आपल्या दुसऱ्या घराचा विचार करावाच लागेल ना. मग आज का नको. दुसऱ्या घराचा विचार आपण नाही करायचा तो विचार रितेश करेल. अरे काय म्हणत आहे अरे वाचो साला फटका त्याला आणि मग त्या पोलिसांच्या ताब्यात. चोरी करतो चोरी करतो भाऊ जाऊ दे ना कशाला मारते बिचाराला. कॅरी तू याला ओळखत नव्हता ना ओळखत नव्हता ना तू याला काय करतो इकडे चल कल्टी मार कल्टी माराजी चल कल्टी मार चल कल्टी मार ना तो तुझ्या तांगड्या तुझ्या घरात बांधवते चाल चल सोडा ना त्याला गरीब आहे तो गरीब चोर आहे चोर माझ्या ऑफिसच्या बाहेरचा कपाट चोर असा भंगारवाला तो भंगारवाला आपला माणूस आहे त्याने सांगितलं मला की ते कपाट तूच चोरलास ना गजा भौशिक पंगा घेतल्यावर काय होत ना ते तुला कळत साहेब खरं सांगतो मी नाही चोरलो तुमचं कपाट अहो त्या भंगारवाल्यानेच तुमचं कपाट त्याच्या दुकानात ठेवायला सांगितलं होतं त्याने 50 रुपये दिले मला मला पैशांची फार गरज आहे म्हणून मी ते काम केलं. पैशांची गरज होती ना तर आपल्याला सांगायचं गजा भाऊला सांगायचं गजाभाऊन तुला 50 रुपये काय 50,000 दिले असते तुला तर दाखवतो साला तू माझ्याच एरियात येऊन माझ्याच ऑफिसमध्ये चोरी करण्याची हिंमत दाखवतो. जाऊ दे ना तो खरंच असं करणार नाही मी लहानपणापासून ओळखतो त्याला तो चोरी करणार नाही. खरंच केली नाही चोरी. ठीक आहे तू एवढा विश्वासाने बोलतो ना म्हणून सोडतो याला. काय नाव काय दादा. गणेश विजय जाधव. काय नाव बोलला परत. गणेश विजय जाधव. विजय जाधव म्हणजे त्या युनियन लीडरचा पोरगा तू. हो ते माझे वडील. विजय जाधव. विजय जाधव हा अरे अरे विजय जाधव आपला एकदम यार होता एकदम यार बोलतो एकदम सॉलिड यार होता. अरे सज्जन माणूस एकदम एकदम जंटलमन माणूस. तू विजयचा बोरगा आपल्या विजूचा बोरगा. अरे अरे केवढा मोठा झाला रे तू. तुला कसली पण मदत लागेल
तुला काही पण काम असेल ना गजा भाऊ पडायचं तुला पाहिजे ते काम देऊ आपण. अरे आपल्या हिजूचा मुलगा केवढा मोठा झाला. काय असले बेत तुझ्या हे शिक जर त्याच्याकडे शिक ये कधी म्हणे आपल्याकडे काम देऊ आपण तुला चल रे. अरे नको डॉक्टर कडे नको मी घरी जातो. राजू ओठातून रक्त येत आहे तुझ्या. काय कुठे आपटलास? ते रस्त्यावर पाय घसरून पडलो. काय रे रस्त्यामध्ये पाय घसरून पडला तू काय माझ्यासारखी दारू पिला होतास का? पण काय बोलताय बाबा ती लागलंय तुला. किती लागलंय नाही मारामारी केली असेल. काय बोलताय बाबा त्याला उगीच गप्प बसू बसतो लागते. डॉक्टरांनी काय सांगितलं तुम्हाला घराबाहेर पडायचं नाही ना मग गप्प बसून राहत इथे. ऐक दुखतय का रे? आता कशाला आई आई करतोस? अरे गिळून बसलास ना तिला तुझ्यामुळं ती घर सोडून गेली. ए डोळे वटारून बघू नकोस. माझ्याकडे डोळे वटारून बघायला स्वतःला सनी देवल समजतोस का? नजर खाली. बाप आहे मी तुझा त्याचीच तर लाज वाटते मला. गप्प बस रे ना बाहेर जायची संधी हवी म्हणून चाललंय त्यांचं हे सगळं. औषध दिलंय ते झोपतील आता. तुम्हाला खरं सांग काय लागलंय तुला? नाही ग ताई खरंच पडलो मी. खरंच हो ग माझी आई आता प्लीज मला भूक लागली आहे प्लीज जेवायला दे. देते थांब. जीवन एक संघर्ष. या तृप्तीला सांगून जाता येत नाही का उशीर होणार म्हणून? किती वाट बघायची तिची? बाहेर परिस्थिती काय आहे? तिचा फोन पण लागत नाही. अहो आली बघा. अहो काय झालं बाबा उशीर झाला ना? माझा फोनही लागला नसेल सायलेंट वर होता. तुला एक साधा फोन करायला वेळ नाही? बाबा ऑफिस मधून निघायलाच उशीर झाला त्याला मी तरी काय करणार? तू काय नाही करायचं तू एक फोन करून सांगायचं आई आहे घरी मी आहे मला फोन करून सांग ना कि बाबा अमुक अमुक वेळेला मी येणार आहे म्हणून मला थोडा उशीर होईल म्हणून सांगायला काय प्रॉब्लेम आहे? करण्या ताट्या पोरीला नोकरीला पाठवायला हाऊस नव्हती मला करणार काय? ज्यांनी नोकरी करायला पाहिजे आणि कमवायला पाहिजे ते तांगड्यावर करून झोपले आहेत. जा तू आज जाणे हातपाय तोंड धुवून घे. ए हे बघ काय पडलं तुझं. अहो
सिनेमाचं तिकीट आहे. तृप्ती काय गं ऑफिसला गेली होतीस की पिक्चरला? त्याचं काय झालं ना बाबा, ऑफिसमधून सुटल्यानंतर सगळ्या मैत्रिणींचा प्लॅन झाला पिक्चरला जायचा. म्हणूनच उशीर झाला यायला. हो का? अगं पण तू खोटं का बोललीस? आणि हे काय, मैत्रिणी होत्या तर मग हे दोनच तिकीट कशी काय? ते दोन तिकीट मी काढली आहेत, एक माझं आणि एक माझ्या मैत्रिणीचं. नाही, मित्रांबरोबर गेली होतीस की मैत्रिणी बरोबर ते नाही विचारलं मी तुला. पण खोटं का बोललीस? सॉरी बाबा, मी पुन्हा असं नाही करणार, मला माफ करा. नाही आता घाबरून मला काय बोलायची गरज नाही. सॉरी बिरी, ठरव काय करायचं ते तू ठरव. दादा, स्टेशन जवळ एक मस्त प्रोजेक्ट सुरू होत आहे आणि आपलं घरही छोटं पडतंय. मी काय म्हणतो, आपण तिकडे एखादा ब्लॉक बुक करूया का? रितेश, तुला माहिती आहे का सध्या आपल्या एरियामध्ये काय रेट सुरू आहे? मला माहिती आहे आपल्या एरियात काय रेट सुरू आहे, मला हेही माहिती आहे की ते सामान्य माणसाला न परवडणार आहे. पुढे जाऊन मला हेही माहिती आहे की तो आपल्या एकाच कोणाच्या पगाराने न घेण्यासारखं आहे. पण दादा तू विचार कर, आपण तिघांनी मिळून जर काही धडपड केली तर आपल्याला सहज मोठं घर घेता येणं शक्य आहे. म्हणजे हे बघ दादा, आपण तिघेही नोकरी करतोय, जर आपण कर्ज काढून घर घेतलं तर दोघांच्या पगारातून ते भरणं सहज शक्य होईल. आणि आणि वहिनीचा पगार याने आपण आपला घर खर्च भागवू. तुझी कल्पना तर चांगली आहे पण मला नाही वाटत ते शक्य होईल. इथं महागात घर घेण्यापेक्षा तूच जरा मुंबई पासून लांब कुठेतरी घर घे ना. बघ, अंतर थोडस जास्त होईल, तुला रोज तासभर प्रवास करावा लागेल, पण निदान तुला तुझ्या बजेट मधलं घर तरी मिळेल ना. हा बघ, आणि हवं तर लोन मिळवून देण्यासाठी मी तुझी मदत करेन, मग तर प्रश्नच मिटला ना. हो, पण मी जिथे घर घेईन तिथे तू राहायला येणार आहेस का? मी तर येणार नाहीच रे, पण निदान तुला तुझं स्वतःच हक्काचं घर तरी मिळेल ना. अरे दादा तू विसरतोयस, तुझे लक्षण नाही का बाबांनी काय सांगितलं होतं, की मी जिवंत असेपर्यंत तुम्हाला दोघांनी वेगळं होऊ देणार नाही, त्यांना त्यांची मुलं आणि सुना एकत्र हवेत. अरे बाबा, या सगळ्या गोष्टीचा मी कधीच विचार केलाय, म्हणून तर मी घर घेण्याचा विचार सोडूनच दिलाय. आपण जर का तू धडपड करणार असशील ना तर मी तुला हर तऱ्हेने मदत करण्याचं वचन देतो. दादा येतो मी. जीवन एक संघर्ष. काय रे गणे, आज धंदा मंद दिसतोय तुझा. हो रे, लाईन मध्ये पेपर टाकले, एका ते दोन वीकेंड म्हणलं, पण कोणी वाचायला तयारच नाही. अरे आजकाल वेळ कोणाकडे पेपर वाचायला? तसं नाही रे, एखाद्या वेळेला इतका खप होतो ना की मग वाचायला पेपर मिळत नाही, पण त्याला बातमी तशीच लागते ना. म्हणजे कस, आता क्रिकेटची किंवा एखादा राजकारणी नेता वगैरे मेला तरी भरपूर पेपर खपतो, एखाद्या हिरोईनने जर लग्न केलं तर इतका खप होतो
की विकायलाही पेपर उरत नाहीत. आता काय आहे, लोकांना अशा चटपटीत बातम्या लागतात. मग आजची सगळ्यात मोठी बातमी कोणती? हा, आजची खबर महागाईची. आता महागाईचा विषय काढला की लोक काय करणार, निरर्थक खर्च टाळणार. आता मराठी माणूस काय करतो, खर्च टाळण्यासाठी पेपर घेणंच बंद करून टाकतो. राजू कसं आहे, तू त्याच्या घरच्यांना काही सांगितलं नाहीस ना? नाही रे बाबा, त्या कविता ताईला आणखी कशाला टेन्शन देऊ, आधीच वैतागली आहे बिचारी. बरं गण्या, मला सांग, त्या रात्री गजाननने तुला कोपऱ्यात नेऊन काय सांगितलं? अरे तू म्हणाला माझे बाबा त्याचे मित्र होते म्हणून, मला तर विश्वासच बसत नव्हता. म्हणे तुझ्यामुळे सोडलं या चोराला, तर चांगली अद्दल घडवली असती. अस अरे फार उशीर झालाय, आई वाट बघत असेल. चल हे तुम्ही. गणेश, अरे किती उशीर घरी यायला, किती वेळ वाट बघायची? गाई गॅरेजवर गेलो होतो आणि बोलण्याच्या नादात वेळ कसा गेला कळलंच नाही. पण तुला किती वेळा सांगितलंय नाक्यावर उभा राहत जाऊ नकोस म्हणून, पण नाही ऐकायचंच नाही. आई आई चुकलो माझं. हे बघ, मी यानंतर परत असं कधीच करणार नाही. आणि मी परत असं वागलो ना, तू म्हणशील ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. आई तुला तर माहिती आहे, गॅरेजवर मी शिकायला जातो. आणि तो प्रकाश त्याच्याशी बोलत बसला ना की वेळ कसा जातो कळतच नाही. अरे हो, एक विचारायचंच राहिलं. आई तो गजानन ना नाना चौकातला का? काय झालं? तो बाबांचा मित्र होता का ग? कुणी सांगितलं तुला? अगं तोच म्हणाला मला. तो आज गॅरेजवर आला होता गाडी खराब झाली म्हणून. जाता जाता त्याने मला माझं नाव विचारलं. मी माझं नाव सांगितलं, तो म्हणाला की तुझे बाबा आणि मी चांगले मित्र होतो. म्हणाला बाबा देव माणूस होते आणि त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर मला फार वाईट वाटलं होतं म्हणे. गणेश, तो विषय काढू नकोस. आई बाबांचा विषय काढल्यावर तू अस्वस्थ का होतेस? लोक म्हणतात बाबांचा खून झाला होता आणि तुला हे माहिती आहे, मग तू माझ्यापासून का लपवतेस? गणेश, पुन्हा पुन्हा ते मला विचारू नकोस. त्यांचा खून झालाय की मृत्यू झालाय ते काय मिळणार आहे तुला हे सगळं जाणून घेऊन? ते गेले तेव्हा 4 वर्षांचं होत. त्यांच्या मृत्यूनंतर खूप कष्ट खाल्लेत रे मी, खूप त्रास सहन केलाय. ते दिवस आठवले ना की रात्र झोप लागत नाही रे. आणि तरी सुद्धा तू हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करतोयस. अगं आई, मी फक्त जाणून घेण्याचा. हे बघ, ते जाणून घेण्याची काही गरज नाहीये. गणेश, मी तुला किती वेळा सांगितलंय त्या गजाचा विषय काढू नकोस म्हणून. अगाही त्या गजाननेच मध्ये मला नोकरीसाठी ऑफिस मध्ये बोलवलं होतं. हे बघ, तुला नोकरी मिळत नसेल ना तर घरी बाईस. जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे ना, तोपर्यंत सांभाळीन मी तुला. पुन्हा त्या गजाचा विषय माझ्या समोर काढू नकोस. अरे अरे, खूप वाईट लोक आहेत रे ते. आपल्यावर ही परिस्थिती ओढवली आहे.
तरी सुद्धा तू नोकरी करायला तयार झालास? आई आई मला माफ कर, मला खरंच हे माहिती नव्हतं. मी यानंतर तुला कधीच दुखावणार नाही. फ्रेश होऊन घे, मी तुझ्यासाठी नाश्ता करते. आई बाबांना पण रितेशच्या लग्नाची काय उडी घाई लागली आहे? तू फारच विचार करतेस. आणि मला एक कळत नाही, या सगळ्यामध्ये तुला टेन्शन घेण्याची काय गरज आहे? तुला जे एवढंच वाटतं ना, तर तू इतके दिवस मला आई होण्यापासून का वंचित ठेवलंयस? माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. प्रेम हे बघ गणेश, माझं आयुष्यात खूप मोठं होण्याचं स्वप्न आहे. हे असं चार फिल्मी डायलॉग मारलं म्हणजे झालं?